स्वच्छता मॉनिटरचा पहिला टप्पा, गौरव सोहळा व 2023चा दुसऱ्या टप्प्याचं अनावरण असा कार्यक्रम शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत मंगळवारी नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये नरीमन पॉइंट मुंबई येथे संपन्न झाला. या राज्यस्तरीय कार्यक्रमात राज्यभरातून 64,000 शाळा रजिस्ट्रेशनमधून उत्कृष्ट कामगिरी केलेल्या 100 शाळा सहभागी झाल्या होत्या. यापैकी उत्कृष्ट अशा 8 शाळांचा गुणगौरव शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रीमती भागुबाई चांगू ठाकूर विद्यालय या शाळेने सलग दुसऱ्या वर्षीही स्वच्छता मॉनिटर या प्रकल्पात रायगड जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविला आहे. याबद्दल द्रोणागिरी उरण या शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा काठे, सहाय्यक शिक्षिका सोफिया शेख यांच्यासह 4 विद्यार्थ्यांचा सत्कार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी केला. यावेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हॉइस चेअरमन वाय टी देशमुख, सचिव डॉक्टर एस टी गडदे, शाळेचे चेअरमन चंद्रकांत घरत यांनी शाळेचे आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हॅशटॅग स्वच्छता मॉनिटरचं राज्यस्तरीय पुरस्कार कॉम्पिटिशन होतं, तर त्याचं 64,000 शाळांनी रजिस्ट्रेशन केलं. त्याच्यापैकी 100 शाळांना इन्व्हाईट केलं होतं आणि एज्युकेशन मिनिस्टर श्री दीपकजी केसरकर यांच्या हस्ते 8 शाळांना सन्मानित करण्यात आलं. त्यात आपल्या शाळेचं नाव श्रीमती भागुबाई चांगू ठाकूर.